नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतो आहे भरपूर कॅल्शियम देणारी अशी मेथीची भाजी. चांगली साफ करून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण या भाजीला बरीचशी माती चिकटलेली असते. वाटणामध्ये भरपूर लसूण खूप महत्त्वाचं आहे भाजीला. लसणाने भाजीला खूप टेस्ट येते. आणि जसं तिखट तुम्ही खाणार आहात तशा हिरव्या मिरच्या, 6-7 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्या. शेंगदाणे 1 वाटीभर त्याच्यामध्ये वाटून घ्यायचे. हे वाटण पहिल्यांदा पाण्याने घालताच वाटून घ्यायचं, गरज पडली तरच 2 चमचे पाणी घालायचं. एका कढईमध्ये 3 चमचे तेल तापू दिलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं फुललं की वाटलेलं वाटण आपण त्याच्यामध्ये घालून परतून घेऊयात. वाटण थोडंसं परतलं की धुवून घेतलेली मेथीची भाजी आपण त्याच्यामध्ये घालून घेतो. ही भाजी पाणी न घालताच केलेली खूप छान लागते. या भाजीला आपोआप पाणी सुटतं, फक्त थोडा वेळ मंदाच्यावरती भाजी शिजून द्यायची वाफेवरती. आता ही भाजी जी कढई भरून तुम्हाला दिसते आहे ती हातानेच या पद्धतीने थोडीशी पलटी करून घ्यायची, कारण खालची जी बाजू आहे तिला जी वाफ लागली की भाजी लगेचच या पद्धतीने कमी होते. तुम्ही बघाल की कढई भरून असलेली ही भाजी मेथीची 1/2 कढईपेक्षाही कमी भाजी तयार होईल. तर या भाजीला जेवढं कमी हलवाल तेवढं बेस्ट आहे, कारण जास्त हलवलं तर ही भाजी कडवट लागते. त्याच्यामुळे हळुवारपणे तिला पलटी करून घ्यायचं एकदा आणि तशी शिजू द्यायची मंदाच्यावरती. पहिल्यांदा मध्यम आचेवर शिजू द्यायची जोपर्यंत भाजीला पाणी सुटत नाही. चवीनुसार मीठ घालायचं आणि लक्षात ठेवा ह्या भाजीला 2 दाणे मीठ जास्त झालं तरी देखील ती खूप चवदार लागते. आता तुम्ही बघाल की आपण बिलकुल पाणी घातलेलं नाही, पण मीठ घातलं आणि जे आपलं वाटण आपण घातलेलं आहे, जसं मंदाच्यावरती भाजी शिजेल 2-3 मिनिट तसं भरपूर पाणी सुटतं. आणि पाणी सुटल्यानंतर तुम्ही मध्यम ते मोठ्या आचेवरती देखील ही भाजी करून घेऊ शकता. तुम्ही बघाल, कारण नंतर पाणी सुटल्यानंतर मंद आचेवरती भाजी शिजवली तर ती पिवळट होते. आणि मध्यम ते मोठ्या गॅसवरच ही भाजी शिजून घ्यायची. झटपट भाजी तयार होणारी आहे, भरपूर कॅल्शियम देणारी, आणि उन्हाळ्यामध्ये तर ही भाजी मुबलक उपलब्ध असते, सहज उपलब्ध होते. तर जेवढ्या हिरव्या भाज्या पालेभाज्या खाता येईल तेवढं बेस्ट आहे. मेथीची भाजी तर भरपूर कॅल्शियम देणारी आहे. तर हे पहा, पाणी आटलेलं आहे आणि आपली जी भाजी आहे त्याचे देठ दाबून पाहिजे. देठ दाबला गेला म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय भाजी एकदम सुकी तयार झाली, पाणी आटलेलं आहे. आणि लक्ष ठेवायचं आहे की स्टीलची कढई आहे तर खाली लागू शकते. मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. टिफिनसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता कुठल्याही भाकरीबरोबर. आणि बेस्ट ज्वारी आणि बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत ही भाजी एक नंबर लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉगचा आनंद असाच घेत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.